ही मागणी केली जात असली तरी याबाबत सरकार दरबारी अद्याप कोणतीही कार्यवाही झाली नाही. आगामी पोलीस भरतीत आपला समावेश व्हावा अशी अपेक्षा या होमगार्डमधून व्यक्त होत आहे. उमेश आवनकर, दिशा न्यूज, नाशिक. एवढीच आहे की आम्ही टोटल महाराष्ट्रातले 2500 होमगार्ड आहेत, तर त्यांनी जाहिरातीच्या दिनांकास होमगार्डाचं आरक्षण तुम्हाला पाहिजे, 3 वर्ष कंप्लीट पाहिजे, तर आमची जाहिरातीच्या दिनांकच नव्हता, 29 नोव्हेंबरला होत आहे, म्हणजे फॉर्म भरण्याच्या 1 दिवस आधी आमचं 3 वर्ष कंप्लीट होत आहे. तर त्यांनी जाहिरातीच्या दिनांकास न करता फॉर्म भरण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत, त्यांनी अर्ज स्वीकृतीच्या शेवटच्या तारखेपर्यंत केलं पाहिजेत, फक्त आमची एवढीच मागणी. याच्याकरता आमच्या 2500 होमगार्डांचं आम्ही आरक्षणापासून 20 दिवसाकरता वंचित राहतो आहे. टोटल पूर्ण महाराष्ट्रातले असे 2500 होमगार्ड आहे, नाशिक जिल्ह्यातले 550 होमगार्ड आहे. त्याच्याकरता आमची सरकारला एवढीच मागणी, आम्ही शिंदे साहेबांना आम्ही निवेदन पण दिले, मुख्यमंत्री साहेबांना, गृह खात्याला आम्ही निवेदन दिलेलं आहे, गृह सचिवांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे. त्याच्यावरती फक्त त्यांनी आमचा विचार करावा. आम्ही कोरोना काळात पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही ड्युटी केलेली आहे. ते आम्ही आमच्या घरच्यांचा न विचार करता पहिले आम्ही शासनाचा विचार केलेला आहे. आम्ही त्यांच्याबरोबर ड्युटी केलेली आहे आणि आम्ही होमगार्ड म्हणून हे आरक्षणाकरता, पोलीस भरतीत आरक्षणाकरता आम्ही केलेलं आहे. आम्ही सगळे बेरोजगार लोक आहे आणि आमची मागणी फक्त एवढीच आहे का त्यांनी जाहिरातीच्या दिनांकास न करता फॉर्म स्वीकृतीच्या अंतिम दिनांकास तुमचं 3 वर्ष कंप्लीट पाहिजेत, फक्त त्यांनी तेवढं जीआरमध्ये एवढं चेंजेस करावा, एवढीच आमची मागणी आहे. आणि काही काही मुलांचे तर आता एज बार पण होत आहे, काही मुलांचे कोरोना काळात ड्युटीमुळे त्यांच्यामुळे त्यांच्या घरच्यांना कोरोना झालेला आहे, काही वडिलांचे आई वडील दगावलेले, यांनी फक्त आम्ही एवढीच मागणी आमची त्यांच्याकडं का त्यांनी फक्त आमचं म्हणणं ऐकावं आणि आमच्याकरता एवढं करा का. आमचं असं म्हणणं पण नाही का तुम्ही फॉर्मची मुदत वाढवा किंवा जास्त दिवस करा किंवा भरती पुढे ढकला, आमचं भरती पुढे ढकलायचं पण नाही, फक्त अंतिम हा शब्द त्याच्या जीआरमध्ये टाकला पाहिजे. ते आगामी काळात राज्यात होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये होमगार्डचा समावेश करण्यात यावा या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील होमगार्ड कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं आहे. राज्यात सुमारे 2500 होमगार्ड आहेत, या होमगार्डना गृहरक्षक सेवेत सामावून घ्यावी अशी मागणी या होमगार्ड्सनी केली.